माझा सावत्र बाप नेहमीच माझ्यासोबत अनैतिक संबंध बनवत होता आणि माझी पण एक मजबुरी होती की मी माझ्या सावत्र बापाला काहीच बोलू शकत नव्हते एक दिवस तर त्यांनी त्यांच्या बॉससोबत मला एक रात्र घालायला लावली मी सोळा वर्षांची आणि तो पन्नास माझी आई ही खूप डिप्रेशनमध्ये असायची म्हणून मी सोळा वर्षाची असताना माझ्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं होतं पण तिची सत्यता जेव्हा माझ्या सावत्र बापासमोर सा आली तेव्हा त्यांनी तर माझ्या आईसोबत मला माझ्या आईला कधीच गमवायचं नव्हतं पण माझं आयुष्य बघा मला कुठे घेऊन गेलं सोळा वर्षाच्या वयात मी खूप काही बघितलं सहन केलं जे ऐकून नक्कीच तुमचे डोळे ओले होतील ही माझी सत्यकथा आहे ती जाणून घेण्यासाठी नक्की पूर्ण बघा की काय घडलं माझ्यासोबत मी सोळा वर्षांचे होते तेव्हा माझे पप्पा माझ्या मम्मीला सोडून निघून दुसऱ्या मुलीच्या मागे गेले होते माझी आई माझ्या पप्पांना खूप समजावत होती मला सोडू नका मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही पण पप्पा अजिबात नाही ऐकत बोलत होते की मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो आणि मला आता तिच्यासोबतच लग्न करायचं आहे तू तु आणि तुझी मुलगी तुम्ही काहीही करा मला त्यांच्यासोबत काहीही घेणं देणं नाही माझी आई वारंवार माझ्या पप्पांना सांगत होती आपली मुलगी आता सोळा वर्षांची झाली आहे तिच्यावर या सगळ्या गोष्टींचा वाईट परिणाम होईल प्लीज तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका माझी मम्मी माझ्या पप्पांना बोलत होती की तुम्ही तर माझ्यावरही प्रेम केलं होतं मग मला सोडून का दुसऱ्या मुलीकडे जात आहात तेव्हा या प्रश्नाचे उत्तर माझ्या पप्पांकडे अजिबातही नव्हतं त्यांनी माझ्या मम्मीला बाजूला ढकललं आणि बोलले आजपासून तुमचं तुम्ही बघून घ्या मी जात आहे म्हणत तेव्हा माझी आई रडत रडत खाली बसली आणि माझे पप्पा कायमचे मला आणि मम्मीला सोडून आमच्या आजीला सोडून निघून गेले आता आम्ही आई त्यांच्या नावाने खूप रडू लागली कदाचित तिच्या डोक्यावर परिणाम झाला ती डिप्रेशनमध्ये गेली तिला सारखे सारखे मनावर परिणाम व्हायचे की मला आणि आजीला तिला सांभाळणं शक्यच होत नसे मी माझ्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली तिचे रिपोर्ट काढले असं समजलं की माझ्या आईला मानसिक खूप दुःख आहे कोणीतरी सोडून गेल्याचं आणि त्यानं माझी आई डिप्रेशनमध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे तिला वारंवार असले झटके येतात आणि जर अजून थोडासा त्रास माझ्या आईला झाला तर ती कदाचित वेळी होऊन जाईल असं डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं शक्य होईल तितकं माझ्या आईला आनंद दिला तर ती लवकरात लवकर परत रिकवर होऊ शकते आणि पहिल्यासारखी आनंदी माझी आई राहू शकते असं सजेशन डॉक्टरांनी मला दिलं आता मी काय करणार सोळा वर्षांची होते फक्त त्यातच नवीनच कॉलेजही जॉईन केलं होतं त्यात घरातील आईची अशी परिस्थिती घरात एकटी आजी जी, जी होती जिच्याजवळ मी सगळं काही शेअर करू शकत होते एक दिवस असंच आईला चांगलं वाटावं म्हणून मी आणि आजी आज माझ्या आईला मंदिरात घेऊन गेलो माझ्या आईला कदाचित पहिल्या काही गोष्टी आठवल्या असाव्यात आणि तिला परत एकदा त्याच गोष्टीला सामोरे जावं लागलं तिला अटॅक यायला लागला आम्ही खूप घाबरलो तेव्हा आणि तिला परत हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तेव्हाच आमची ओळख एका नवीन पप्पांच्याच वयाच्या माणसासोबत झाली जो की आमची खूप हेल्प करत होता तेव्हा मंदिरापासून हॉस्पिटलपर्यंत त्यानंच आम्हाला पोहोचवलं होतं तो माझ्या आईचीही खूप काळजी घेत होता इनफॅक्ट त्यानं तर माझ्या आईला पटकन उचलून हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होतं तेव्हा माझ्या डोक्यात ते एक आयडिया आली की का नाही मी माझ्या आईचं दुसरं लग्न लावून देऊ मी माझ्या आजीसोबत ही गोष्ट शेअर केली की तुझी मुलगी आणि माझी आई ही खूप स्वतःला एकटं समजत आहे तिला कोणत्या तरी पुरुषाचा आधार हवा आहे तर मी माझ्या आईचं दुसरं लग्न करू इच्छिते जेणेकरून तिच्या लाईफमध्ये जेव्हा तिचा जोडीदार येईल तेव्हा तरी ती ह्या डिप्रेशनमधून बाहेर पडेल आणि परत एकदा मला माझी आई मिळेल जी की माझ्यावर खूप प्रेम करते तेव्हा माझ्या आजीने मला ह्या गोष्टीसाठी साप नकार दिला आजी बोलली हे बघ जरी ती तुझी आई असली तरी ती माझी ही मुलगी आहे आणि ती सध्या कसं वेड्यासारखं करते तुला माहिती आहे ना मग का कोणाचं जीवन आपण बरबाद करायचं कशासाठी आपल्या वेड्या मुलीचं लग्न एखाद्या चांगल्या माणसासोबत लावून द्यायचं जर तिला असे वारंवार दौरे पडत राहिले तर मग काय होणार पुढे म्हणत माझी आजी मला या गोष्टीसाठी मंजुरीच देत नव्हती पण मी ठरवलं की काहीही झालं तरी माझ्या आईचं लग्न जर करून दिलं आणि तिला जे प्रेम लागत आहे ते तिच्या दुसऱ्या नवऱ्याकडून जर तिला मिळालं तर कदाचित माझी आई ही नीट होईल म्हणून मी माझ्या आईसोबतही ह्या विषयावर बोलते आणि काय सांगू माझी आई खूप खुश झाली आणि मला म्हणाली की तू माझ्यासाठी पार्टनर शोधून आणशील ऋतू जो माझी काळजी घेईल तुझी काळजी घेईल तुला मुलगी मानेल मी लगेचच माझ्या आईला होकार दिला हो मम्मी मी तुझ्यासाठी पार्टनर शोधून आणेल जो की तुझ्यासोबत लग्न करेल आणि परत एकदा आपली परफेक्ट फॅमिली होईल माझी आई आता खुश झाली होती मी लगेचच कामाला लागले पटकन एक साईट तयार केली आणि माझ्या मम्मीबद्दल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये लिहाली लि। मी सगळंच खरं लिहिलं पण एक गोष्ट मी माझ्या मम्मीबद्दल लपवली ती म्हणजे ती सध्या मानसिक परिस्थितीमध्ये जात आहे डिप्रेशनमध्ये आहे कारण जर हे मी तिच्याबद्दल लिहिलं असतं तर कदाचित कुणीही माझ्या मम्मीसोबत लग्न केलं नसतं म्हणून मला खोटं लिहावं लागलं की माझी मम्मी एकदम फिट आणि फाईन आहे दुसऱ्या दिवशी मला एक कॉल आला आणि माझ्या मम्मीची प्रोफाईल त्यांना आवडली असं त्यांनी सांगितलं मला खूप आनंद झाला मी लगेचच माझ्या मम्मीला घेऊन त्यांनी दिलेल्या ॲड्रेसवर गेले आणि काय सांगू मलाही खूप आनंद झाला कारण समोरची जी व्यक्ती होती ती तीच होती जिनं मला हॉस्पिटलमध्ये बरीच मदत केली होती त्यांनीही लगेचच मला ओळखलं लगेच माझ्या मम्मीचीही विचारपूस केली की तुम्हाला आता बरं वाटलं का तेव्हा माझ्या मम्मीने त्यांच्याकडे बघितलं आणि कदाचित माझ्या मम्मीला ती व्यक्ती आवडली आणि माझी मम्मी एकदमच मनमोकळं त्या व्यक्तीसोबत बोलू लागली मी लगेचच विषयाला हात घातला काय तुम्ही माझे पप्पा बनाल असं त्या व्यक्तीला विचारलं आणि त्यांनी कसलाही विचार न करता लगेचच माझ्या आईसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आता आम्ही सगळेच खूप खुश होतो आम्ही माझी आई जेव्हापासून त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तेव्हापासून ती खूप खुश राहायला लागली आणि छान पहिल्यासारखं माझ्यासोबत आणि माझ्या आजीसोबतही बोलायला लागली होती माझी आजी मात्र खूप नाराज होती तिला हे काहीही आवडत नव्हतं कारण तिला माहिती होतं की जर माझ्या मुलीला काही मानसिक झटके येऊ लागले तर मात्र काहीही खरं होणार नाही म्हणून माझी आजी घाबरत होती फायनली तो दिवस उजडला ज्या दिवशी माझी मम्मी आणि माझे होणारे नवीन पप्पा म्हणजेच माझे सावत्र पप्पा हे लग्न करणार होते मम्मी पप्पा लग्न करून येणार होते तेव्हा मी घरात सगळी तयारी करून ठेवली माझी आजी मला बोलत होती तू खूप पस्तावेल हे सगळं चुकीचं आहे तेव्हा मी माझ्या आजीला समजावत होते तू काळजी करू नकोस काहीही होणार नाही सगळं ठीक होईल पण आजी शेवटपर्यंत ना खुशच होती आता दरवाजाची वाजली मी लगेचच ओळखलं मम्मी पप्पा आलेले आहे म्हणून मी पटकन दरवाजा उघडला तर समोर माझे मम्मी पप्पा लग्न करून आलेले होते आता मी सोळा वर्षांचे होते म्हणून मला सगळंच माहिती होतं त्यामुळे लगेचच गृहप्रवेशासाठी माझ्या आईला तांदळाने भरलेला तांब्या समोर ठेवते आणि तिला बोलते आजपासून तुझ्या नवीन संसाराला सुरुवात होत आहे मम्मी तेव्हा माझी आई खूपच खुश होते आणि मला मिठी मारत म्हणते हे सगळं तुझ्यामुळेच पॉसिबल झालं रितू तू नसती तर माझं काय झालं असतं तेव्हा मी माझ्या आईचा हात माझ्या नवीन पप्पांच्या हातात देत होते आता आईची काळजी तुम्ही घ्यायची तेव्हा माझे नवीन पप्पा मला आज ती व्यक्ती दिसत नव्हती जे की याआधी भेटल्यावर मी बघितलं होतं त्यांना ओळखलं होतं तसे ते अगदी वेगळेच बिहेवियर करत होते कर ही अगदी विचित्रच नजरेने बघत होते पण मला तेव्हा ते काहीही समजलं नाही खूप खुश होते की माझ्या मम्मीला तिथं प्रेम मिळालं आणि इतकं प्रेम करणारा दुसरा पार्टनरही मिळाला मी देवाला फक्त एकच प्रार्थना करत होते की प्लीज देवा माझ्या आईला आता परत एकदा तसले अटक येऊ देऊ नको तिला डिप्रेशनमधून बाहेर काढ माझ्या या नवीन पप्पांसोबत माझ्या आईचं जे सत्य मी लपवून ठेवलं ते बाहेर काढू नकोस आता लग्नाची पहिली रात्र म्हणून मी माझ्या आईचा बेडही छान सजवला होता माझी आई आणि माझे नवीन वडील यांच्यात संपर्क झाला संबंध पडलेत आणि इथून पुढे हळूहळू आता आमचं घर छान चालायला लागलं ला ला ला। असं मला वाटलं आता आजही थोडीशी चांगली माझ्यासोबत बोलायला लागली होती की खरंच तू जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे असं आजीला वाटू लागलं ज्याने माझी मुलगी सुधारत आहे एक दिवस आई लवकरच उठून माझ्यासाठी टिफिन बनवते आणि बाकी सगळं किचनमध्ये चवरत असते मी येऊन मागूनच माझ्या आईला मिठी मारली आणि बोलले आई खुश आहेस ना आता तेव्हा माझी आई माझ्याकडे बघत बोलली हो बाळा खूप खुश आहे आणि हे सगळं तुझ्याचमुळे होत आहे तेव्हा मी आईला बोलते ठीक आहे ठीक आहे मला जास्त श्रेय देऊ नकोस लगेच पप्पा आतमध्ये आले त्यांनी मला बघितलं होतं तरीही त्यांनी येऊन माझ्या आईला माझ्यासमोरच मिठी मारली आणि माझ्या समोरच वेगळंच बोलू लागले माझी आई बोलत होती की माझी मुलगी इथे आहे सोड रवी चुकीचं करत आहेस ते ते मुलगी आता सोळा वर्षाची आहे माझी तिला सगळं समजतं तेव्हा माझे नवीन पप्पा म्हणतात मग काय झालं ती सोळा वर्षाची आहे काही वर्षात तिचं लग्न होईल तिलाही हेच सगळं तर तिच्या नवऱ्यासोबत करायला आहे मग काय झालं तिनं तिच्या नवीन पप्पांचा आणि आईचा रोमांस बघितला तर मला मात्र त्याचे हे शब्द खूप खटकले मी लगेचच आईला सांगितलं मी कॉलेजवरून थोडंसं लेट येईल बाय करत मी तिथून निघून गेले तेव्हा माझी आई माझ्या नवीन पप्पांना सांगत होती मोठी मुलगी झाली आहे तिच्यासमोर आपल्याला असं करणं शोभतं का तेव्हा माझे पप्पा लगेचच माझ्या आईला म्हणतात मग काय करू बायको आणि मुलगी मला सेमच वाटतात जशी ती तुझी बहीण आहे अशी वाटते मग साली समजून मी तिच्या समोरच तुझ्यासोबत असं वागतो मजाक करतो ती माझी मुलगी मला वाटतच नाही आता मात्र माझी मम्मी हसायला लागते आणि बोलते ते तर आहे मी दिसतेच तशी सुंदर दोघही आता तो विषय बाजूला टाळत रोमॅन्टिक गोष्टी बोलायला लागतात मी ते सगळंच बघून कॉलेजला निघून जाते पण जेव्हा घरी येते तेव्हा समजतं की घरात डॉक्टर आलेले आहे माझ्या आईला परत एकदा तो अटॅक आला होता आणि आईने परत काही गोष्टी वेड्यासारख्या केल्यात तेव्हा डॉक्टर मला म्हणतात की त्यांची काळजी घ्या तेव्हा आजी मला लगेचच बोलते मी म्हटली होती ना तुला तिचं लग्न करून देऊ नको ती अजूनही मेंटली डिस्टर्ब आहे मला वाटत नाही की ती बरी होईल त्याच्यामुळे कुणाला नुकसान जर झालं तर आपण स्वतःला कधीही माफ करू शकत नाही तेव्हा मात्र मी खरं खरंच घाबरले खरंच मी काही चुकीचा निर्णय घेतला आहे का मी माझ्या आईचं लग्न करून माझ्याकडून चुकी झाली का तेव्हा लगेचच मी माझ्या आईच्या रूममध्ये जाते माझी आई मला बघूनच माझ्या गळ्यात पडते आणि मला म्हणू लागते रितू बाळा तुझे वडील मला सोडून निघून गेले होते पण जर रवी ही असंच मला सोडून निघून गेला तर मी जगूच शकणार नाही मी आता त्याच्यावर प्रेम करते तो जर मला असाच रा अराध्यात तुझ्या पप्पांसारखा सोडून गेला तर मी माझ्या जीवाचं काहीही करेन म्हणत माझी आई माझ्या गळ्यात पडून रडत होती मी मात्र खूप मोठ्या संकटात अडकले असं मला वाटलं काय करू काय नको काहीही समजत नव्हतं तितक्यातच माझी आई डोळे बंद करते मी तिला तिच्या टॅबलेट देते झोपेचं औषध देते आणि आई झोपी जाते मी मात्र आईच्या उश्याला बसून रडत होते की काय केलं मी आता काय करू जर नवीन पप्पांना हे सगळं समजलं तर ते माझ्यासोबत काय बोलतील मी त्यांना फसवलं असंच सांगतील तितक्यातच ते बाहेरून येतात खूप जास्त नाराज होते आणि मला बोलत होते की तुम्ही मला फसवलं वेड्या मुलीसोबत माझं लग्न करून दिलं आता मी माझ्या शारीरिक गरजा कशा पूर्ण करू तिला तिचं भा नाही नसतं ती माझी काय काळजी घेईल तेव्हा मी लगेचच नवीन पप्पांना बोलते पप्पा तुम्ही पण तर कुठे सांगितलं होतं की तुम्ही बाहेर काहीही एक काम करत नाही असे तिकडे तिकडे फिरत असतात भटकतात तुम्हीही कुठे काही गोष्टी खऱ्या बोललेल्या आहात तेव्हा पप्पा लगेचच मला बोलतात हे बघ मी जेही सांगितलं ते सगळं माझं खरंच आहे पण तुम्ही खूप मोठी गोष्ट लपवली जी मला दुपारी डॉक्टरांकडून समजली आता मला नाही राहायचं इथे मी जातो म्हणत ते जायला लागतात मला लगेच सकाळची आईची गोष्ट आठवली की ती म्हणत होती की मी जणू शकणार नाही जर रवी मला सोडून गेला तर आता मात्र मी माझ्या नवीन पप्पांसमोर हात जोडले आणि म्हणाले प्लीज माझ्या मम्मीला सोडून जाऊ नका ती तुमच्यावर खूप प्रेम करते तेव्हा लगेचच ते लगे मला बोलले मग मी काय करू मला जर तिच्याकडून काही शारीरिक सुख मिळणारच नसेल तर तिचा सगळा ह्या वेडेपणातच जाणार असेल तर मी या घरात थांबून काय करू मी जाणार पण ते मला आता बोलत होते की मी एक करू शकतो तुझी आई नाही तर काय झालं तू माझ्या सगळ्या गरजा पूर्ण कर मला शारीरिक सुख दे मी जेव्हा म्हणेल तेव्हा माझ्यासाठी अवेलेबल राहा मग मी कधीही तुझ्या आईला सोडून निघून जाणार नाही नेहमी तिच्यासोबतच घरात राहील मी, मी मात्र त्यांना बोलत होते मी तुमच्या समान आहे तुम्ही माझ्या आईचे पती आहात मी तुम्हाला पप्पा बोलेल मग तुम्ही असं माझ्यासोबत कसं काय करू शकतात तेव्हा पप्पा लगेचच बोलतात मी लग्न नाही गोष्टीसाठी केलेलं आहे ते जर मला मिळालंच नाही तर मग काय फायदा त्या गोष्टीचा आणि लग्नाचा मला काहीही सांगू नको मी त्यासाठी या घरात तुझ्या आईसोबत राहील नाही तर मी जातो तेव्हा मी माझ्या आईकडे बघितलं मला माझ्या आईला गमवायचं नव्हतं म्हणून लगेचच मी नवीन पप्पांना होकार दिला त्यांनी लगेचच मला बेडरूममध्ये नेलं आणि माझ्यासोबत संबंध बनवले मी एकदम निर्जीव वस्तूप्रमाणे पडून होते सोळा वर्षाच्या वयात माझ्यासोबत बरंच काही घडत होतं पण पहिले पप्पा तर मी गमवले होते मला आता माझ्या आईला गमवायचं नव्हतं मी तिचं ह्या माणसासोबत लग्न लावून खूप मोठी चुकी केली होती आता मात्र मला आजीचं बोलणं आठवत होतं मी तेव्हा आजीचं ऐकायला हवं होतं पण आता माझ्याकडे काहीही ऑप्शन राहिला नव्हता मी ही गोष्ट माझ्या आजीलाही सांगू शकत नव्हते आता माझे सावत्र पप्पा रोजच माझ्यासोबत अशा गोष्टी करायला लागले होते आणि नाही केल्या तर मला आईची धमकी देऊन घरातून निघून जाईल असे बोलू लागले होते म्हणून मी नाईला जाणे त्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करत होते ते मला आईच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिळवून द्यायला लावायचे आई झोपली की ते मला बेडरूममध्ये घेऊन माझ्यासोबत कसली तरी प्रकारे गोष्ट करायचे त्यांनी पूर्ण हद्दच पार केली त्यांच्या बॉसला घरात घेऊन आले माझ्या आजीला आणि माझ्या आईला झोपेचं औषध देऊन त्यांनी झोपवलं आणि बॉससोबतच मला आवाज देऊ लागले मी त्यांच्याजवळ गेले त्यांनी माझ्या बॉससोबत मला इंट्रोड्यूस करून दिलं ही माझी मुलगी आहे पण माझ्या इच्छा सगळ्या तीच पूर्ण करते आणि माझी ही मुलगी तुमची ही इच्छा पूर्ण करेल मी रागातच माझ्या नवीन पप्पांकडे बघितलं आणि म्हणाले हे काय बोलत आहात मी असं काहीही करणार नाही ते ज्या माणसासोबत मला संबंध पाडायला लावत होते तो माणूस वयाने पन्नास ते साठ वर्षांचा सा असेल आणि हा माणूस मला त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवू असा फोर्स करत होता मी खूप चिडले तिथले तिथून उठले आणि रूममध्ये जायला लागले आणि तोच माझा हात त्या माणसाने पकडला आणि मला म्हणाले हे बघ जर तू ही गोष्ट केली नाही तर उद्या मी तुझ्या आईला सोडून निघून जाईल मग बघ काय करायचं माझ्या बॉसला खुश करशील की उद्या तुझ्या आईला गमावशील मी नाईला जाणे गुपचूप रूममध्ये जाऊन निर्जीव वस्तूप्रमाणे पडून राहिले माझ्यावर त्या माणसाने शारीरिक संबंध बनवले मी तशीच पडून होते मला काय करावं कळत नव्हतं रडत होते कुणासोबतच काहीच गोष्टी शेअर करू शकत नव्हते जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी माझी आई मला आवाज देऊ लागली तेव्हा मात्र मला बाहेरच येऊ वाटत नव्हतं तेव्हा माझी आई आजीला बोलते रितू बाहेर येत नाही आहे तिला कॉलेजला जायचं नाही का मी तिच्यासाठी टिफिन बनवून ठेवला तेव्हा आजी बोलते मी तिला रूममधून बाहेर येऊन घेऊन येते आवरलं की बघते तेव्हा आजी माझ्याकडे येते मी तशीच खाली पडून होते आजी येऊन मला विचारते रितू बाळा कॉलेजला जायचं नाही का तेव्हा मात्र मी एकटं भिंतीकडे बघतच होते आजी मला उठून बसवते आणि विचारते बाळा काय झालं का रडत आहेस माझ्यापासून तू कधीही काही लपवलं नाही आहे त्याच्यामुळे सांग मला काय झालं तेव्हा मला कंट्रोल होत नाही आणि मी माझ्या आजीला सगळं काही पहिल्यापासून सांगून देते माझ्या आजीला खूप त्रास होतो ती खूप रडते आणि मला म्हणते इतकं छान अंगावर का सहन करत होतीस मला आधीच का सांगितलं नाही तेव्हा मी आजीला बोलते मला माझ्या आईला गमवायचं नव्हतं तुला सांगितलं असतं तर तुलाही खूप त्रास झाला असता म्हणून काय करू कळत नव्हतं मला माझी मम्मी कायमस्वरूपी माझीच हवी आहे जिला मी कधीही गमावू शकत नाही पण तेव्हाच माझी मम्मी दरवाजातून सगळं काही ऐकते आणि रडू लागते की माझ्या मुलीने माझ्यामुळे इतकं सारं मोठं बलिना बलिदान दिलं आणि माझ्याच नवऱ्यानं तिच्यावर ह्या गोष्टी केल्या मला लाज वाटते स्वतःची आणि माझ्या नवीन नवऱ्याची आता मी त्याला सोडू शकत नाही म्हणत माझी मम्मी तिच्या रूममध्ये निघून गेली तेव्हा आम्हाला माहिती होतं जर तिला काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला तिला हँडल करणं पॉसिबलच होणार नाही पण माझी आजी सांगते की आता ती ही टेन्शनमध्येच आहे त्याच्यामुळे आपण तिच्यासोबत नंतरच ह्या गोष्टीवर बोलू म्हणून मी माझ्या रूममध्येच होते आणि आजी माझी काळजी घेत होती तोच माझे नवीन वडील येतात आणि माझ्या आईला जाऊन मिठी मारतात आणि बोलतात कशी आहे तब्येत तेव्हा माझी आई लगेचच त्यांना म्हणते कशी असणार जिच्या सोळा वर्षाच्या मुलीवर तिचा सावत्र बाप तिच्या इज्जतीचा पंचनामा करत असेल तर तेव्हा माझे वडील लगेचच बाजूला होत म्हणतात तू काय बोलत आहेस काय करायला विचार आहे तुझा तेव्हा माझी आई लगेचच त्यांना बोलते आता मला तुला मारण्याचा विचार आहे मनातच माझी आई माझ्या वडिलांना एक चहा देते आणि बोलते मी खूप प्रेमाने तुमच्यासाठी चहा बनवला आहे माझे सावत्र वडील लगेच हसतात आणि म्हणतात मला वाटलं काय बोलत आहे आणि मनातच विचार करत असेल की ही तर वेडी आहे हिला कुठे काय कळतं कधी काय बोलते आणि काय नाही ते हसत हसत ते चहा पिऊन घेतात आणि थोड्याच वेळात त्यांच्या तोंडा मधून फेस येऊ लागतो म्हणजे माझ्या आईनं त्यांच्या चहामध्ये काहीतरी मिळवून त्यांना दिलं होतं त्याचा परिणाम आता होत होता आणि ते तसेच खाली पडतात तेव्हा माझी आई त्यांना बोलते माझ्या मुलीवर बळजबरी केली ना माझ्या मुलीची इज्जत घेतली ती माझी मुलगी आहे माझ्या चुकांची सजा माझी मुलगी का बोगेल हो मासूम मुलगी आहे माझी जिनं तिच्या आईसाठी खूप मोठे बलिदान दिले तुला लाज वाटली नाही का मुलीप्रमाणे आपल्या मुलीवर चुकीचा हात टाकण्याची म्हणत माझी आई त्याला जोराजोरात रागवत होती तेव्हा लगेचच मी आणि आजी तिथे जातो मी आणि आजी माझ्या आईला त्या अवस्थेत बघून खूप घाबरतो माझी आई परत त्या डिप्रेशनमध्ये गेली होती रडत होती मला मात्र काहीच कळत नव्हतं की मी आता काय करू या माझ्या आईला घरात ठेवलं तर ती काहीही करून घेऊ शकत होती म्हणून नाईलाजाने मला घरात जे काही झालं ते पोलीस स्टेशनमध्ये सांगावं लागलं जेणेकरून पोलीस माझ्या आईला घेऊन जातील एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट होईल आणि ती परत एकदा चांगली होऊ शकते ह्या आशेवर मी सगळं खरं आहे ते पोलिसांना सांगते तेव्हा पोलीस येऊन माझ्या आईला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करतात आणि माझ्यासोबत जे काही झालं ते मी पोलिसांना सांगून देते त्याच्यामुळे माझ्या नवीन पप्पांच्या बॉसलासुद्धा अटक होते आणि तोही जेलमध्ये जातो आता मात्र मी आणि माझी आजी एकटंच राहिलो होतो मधून मदुन मधून आम्ही आमच्या आईला भेटण्यासाठी जात असतो तेव्हा कधी कधी माझी आई मला ओळख उड़क, ओळखते तर कधी कधी ओळखतही नाही हो पण तिला तिच्या पार्टनरची नेहमीच आठवण येत असते जे की तिला कायमचं सोडून निघून गेलेले होते पण जेव्हाही मी तिला बोलते की मी तुझी रितू आहे तुला भेटण्यासाठी इथे आली आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते तेव्हा मात्र माझी आई माझ्या गळ्यात पडत एकच बोलते रितू बाळा मला तुझे पप्पा सोडून तर जाणार नाहीत ना मी तुझ्या पप्पांवर खूप प्रेम करते माझी आई जेव्हा असं बोलते तेव्हा मला खूप त्रास होतो पण मी माझ्या आईला आजही तेच बोलते की अजिबात नाही माझ्या आईला कोणीही कुठेच सोडून जाणार नाही कारण आम्ही सगळेच तुझ्यावर खूप प्रेम करतो आता माझी आजी आणि मी घरात एकटंच असतो माझी आजी मला आईप्रमाणेच प्रेम करते पण माझ्यासोबत खूप वाईट घडलेलं आहे आणि हे सत्य आहे जे मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे या गोष्टीचं तात्पर्य फक्त एकच आहे घरामध्ये जेव्हा आपले मुलं मोठे व्हायला लागतात तेव्हा चुकूनही आई वडिलांनी अशा काही गोष्टी करू नयेत ज्यांचा परिणाम आपल्या वाढत्या मुलांच्या वयात वर होईल मुले ही आपल्या आईवडिलांवर फार प्रेम करतात त्याच्यामुळे आईवडील खुश राहावे त्यांनी कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून कधी कधी मुलगा असो की मुलगी आपल्या आईवडिलांसाठी वाईट पाऊल नक्कीच उचलतात ज्याने हे असं नुकसानही होऊ शकतं जसं की आपल्या कथेतील ऋतूसोबत झालं आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आवडली किंवा नाही मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद